जय महाराष्ट्र। मी आशुतोष पाटील। मराठ्यांच्या व्यथा काय आहेत हे समजून घेण्यासाठी आजची आमची बातमी आणि बरंच काही पहा। शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्यभरातून जवळपास प्रत्येक जिल्ह्यातून मूक मोर्चे काढण्यात आले। अत्यंत शांततेत कोणताही हिंसाचार न होता हे मराठा क्रांती मूक मोर्चाच्या माध्यमातून आंदोलनं करण्यात आली। मराठा समाजानं 58 मोर्चे काढले, मात्र त्यांनी केलेली आरक्षणाची मागणी तसंच अन्य मागण्यांकडे सरकारचं दुर्लक्ष झाल्याचा आरोप गेल्या वर्षीपासून मराठा समाज करतोय आणि ऑगस्टमध्ये महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं होतं। मात्र हिंसाचारादरम्यान राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचार झाली, दगडफेक झाली। गेल्या वर्षी 9 ऑगस्टला क्रांतीदिनी झालेल्या या हिंसाचारादरम्यान अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले। सरकारनं मराठा आरक्षण विधेयक मंजूर केलं खरं, पण अद्यापही 16% आरक्षण लागू करण्यात अपयश आलंय। या पार्श्वभूमीवर या आंदोलनाच्या दरम्यान आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून केली गेली आहे। तसंच मराठा आंदोलनात ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्या वारसांना नोकरी देऊ असं सरकारनं जाहीर केलं होतं, पण ते आश्वासन पाळलं गेलं नाही असंही त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे येत्या 2 दिवसात मुख्यमंत्र्यांनी निर्णय न घेतल्यास येत्या निवडणुकीत भाजपा शिवसेनेवर बहिष्कार घालण्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चानं दिलाय। इतकंच नाही तर त्यांचे बूथ उधळून लावण्याचा इशारा दिला। नोव्हेंबरला 29 नोव्हेंबरला ज्या दिवशी आरक्षणाची घोषणा झाली त्या दिवशी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि त्यांचे सगळे मंत्री आझाद मैदानावरचं आमचं उपोषण सोडण्यासाठी आले होते। त्याच दिवशी त्यांनी सांगितलं की जे मराठा बांधव ज्यांनी आत्महत्या केलेली आहे त्या मराठा बांधवांच्या घरच्यांना आम्ही तात्काळ नोकरी देऊ, त्याचबरोबर त्यांच्या घरच्यांना 10-10 लाख रुपये मदत करू आणि इतर मागण्या सगळ्या आम्ही तात्काळ मागी लावणार आहोत। परंतु उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी आमचं उपोषण सोडून संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाची फसवणूक केली। यात मराठा समाज त्यांचं म्हणणं आलं की मी घरात जरी बसलो तरी हरकत नाही, मराठा समाज निश्चितच शिवसेनेला भाजपाला घरामध्ये बसवल्याशिवाय राहणार नाही। मराठा आरक्षणासाठी आंदोलन करताना 13,700 जणांवर गुन्हे दाखल झाले। सरकारनं वारंवार आश्वासनं देऊनही हे गुन्हे मागे घेण्यात आले नाहीत। दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनीही गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र त्याची अद्याप पूर्तता झाली नाही। त्याशिवाय आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या नातलगांना नुकसान भरपाई तसंच सरकारी नोकरी देण्याचं आश्वासनही पाळलं गेलेलं नाही। या आंदोलनातल्या गुन्ह्यांमुळे अनेक तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। मी फायनल इयरला आहे, म्हणजे पदवीचं डिग्री घेते मी आता सध्या, आणि आम्ही ज्यावेळेस आंदोलनाला गेलो ज्यावेळेस आम्ही एक म्हणजे सुरुवात केली आणि मग त्यावेळेस सुरुवात केल्यानंतर आरक्षण भेटलं नाही म्हणून आमचा जो आक्रोश होता तो आक्रोश आमचा बाहेर पडला आणि त्यावेळेस मी रेल्वे रोको आंदोलन केलं आणि त्यावेळेस रेल्वे रोको आंदोलन केल्यानंतर माझ्यावरती केस दाखल झाली, माझ्यावर सेंट्रल जेलची केस पडलेली आहे आणि मला नंतर इतका मानसिक त्रास दिला, मला पोलीसवाल्याचे कंटिन्यू कॉल चालू होते, घरी घ्यायला गाडीसुद्धा आलेली होती आणि कंटिन्यू त्यांच्या त्रासापायी म्हणजे आरक्षण हक्काचा असून सुद्धा भीक मागावी लागते, ह्या गोष्टीचं कुठेतरी दुःख आहे मला। आरक्षण स्वतःचा हक्काचा असून सुद्धा मला भीक मागावी लागते आणि त्याच्यामुळे मला ज्या गोष्टी नाही पाहिजेत त्या गोष्टीचा खूप इतका त्रास झाला, अति भयानक त्रास झालेला। खासगी कंपनीमध्ये जॉब करतो आणि माझा स्वतःचा एक व्यवसाय आहे, मी मराठा क्रांती मोर्चामध्ये एक मराठा सेवक म्हणून काम करत होतो, पण या मुवमेंटमध्ये येत असताना कुठेतरी असं वाटतं की आपण समाजासाठी काही केलं पाहिजे, तर म्हणून आम्ही छोटमोठे आंदोलन करायचो। हे आंदोलन करत असताना स्थानिक पोलीस स्टेशनने आम्हाला वेळोवेळी अशी 149 ज्या नोटीस आहेत त्या सतत देत होते आणि त्यामुळे आम्हाला कुठेतरी दडपशाहीचा प्रयत्न करत होतो, म्हणून आम्ही पूर्णपणे आंदोलनात उतरत नव्हतो, ते कुठेतरी मनामध्ये खद होती। आरक्षणासाठी आम्ही वारंवार निवेदनं शासनाला दिले होते आणि त्यामध्ये शासनानं आम्ही काही आंदोलनं करत असताना आमच्यावर गंभीर 353 सारखे 309 सारखे गुन्हे दाखल केले व आम्हाला जेलमध्ये टाकलं आणि आता आम्हाला त्याचा हे म्हणून
आम्हाला वारंवार कोर्टात तारका हे करायला जावं लागत आहे. आमची परिस्थिती नाही तशी जाण्यासारखी. आम्ही शेतकरी लोक आहेत, परंतु या शासनाला ह्या मुख्यमंत्र्याला कुठल्याही प्रकारचं काय गांभीर्य वाटत नाही. आमच्यावरले गुन्हे परत माघारी घेतो म्हणले होते, परंतु आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा असा काही शासनाने आदेश काढलेला दिसत नाही. आणि आता 4 दिवसावर आचारसंहितेचाही आलेला आहे. आम्ही मराठा आरक्षणासाठी जे की निवेदन देऊन आम्ही आरक्षणासाठी आंदोलन केलं होतं, पण त्या आंदोलनाच्या दरम्यान विनाकारण आमच्यावरती 353, 359 सारखे गंभीर गुन्हे दाखल करून आम्हाला जेलमध्ये टाकण्यात आलं. आणि जेलमध्ये टाकल्यानंतर जे आम्हाला 12-13 दिवस जेलमध्ये राहावं लागलं. आणि ते आमचं जामीन करण्यासाठी असेल, कशासाठी असेल, जे आमच्या कुटुंबाचं असेल, जे हरासमेंट झाली आहे त्याच्यामुळं, आणि हा त्रास आमच्या कुटुंबाला विनाकारण सहन करावा लागला. तिथल्या स्थानिकांच्या तिथं जे SP आले होते, नवीन होते, ते राजा म्हणून आहेत, तर त्यांनी त्यांना आरक्षणाचा ह्याचा विषय काय हे नसताना की विनाकारण ह्या आंदोलन करताना मध्ये टाकून त्यांच्यावर काहीतरी त्यांची हरासमेंट करण्याचं काम त्यांनी केलं आहे. आणि त्याच्यामुळं असं झालं आहे की जे आम्ही काम करत होतो, काहीतरी शेती हे करत होतो, ते येत्या 10-12 दिवसामुळं असेल, पुढच्या काळात असेल, ते आमचे सगळे लिंक बिघडून आज आमच्यावर अशी वेळ आली आहे. या व्यथायत या आंदोलकांच्या. महेश डोंगरे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि संजय सावंत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आहेत तेही. ते आज जय महाराष्ट्रच्या स्टुडिओमध्ये आहेत. महेश डोंगरे, मी तुमच्याकडे येतो. काय व्यथा आहेत हे तरुणांचं बोलणं आपण ऐकलं. काय व्यथा मांडतायत मराठा तरुण आणि आंदोलनामुळे त्यांच्यावर काय वेळ आली? महेश डोंगरे. व्यथा आमच्या तरुणांच्या बरोबर आहेत, कारण का आमच्या न्याय हक्कासाठी जर आम्ही भांडत असत, आम्ही कुठलेही हिंसा केली नसून आम्ही 58 मुकमोर्चे हे शांततेत काढून अख्ख्या जगाला आमचा आदर्श दाखवून दिला. आम्ही पाण्याचे पाऊसुद्धा उचलले. त्यानंतर आमच्या समाजामध्ये सरकारने आम्हाला 9 ऑगस्टला लिखी आश्वासन दिलं होतं की आरक्षणाचा विषय मार्गी लावतो. टाईम बॉन्ड पद्धतीने आम्हाला त्यांनी सांगितलेलं होतं. त्यानंतर समाजामध्ये इतका रोष होता, 9 महिने गेले तरी सरकार काहीच करत नव्हतं. हॉस्टेलचा विषय असेल, अनेक मागण्यासंदर्भात आम्हाला त्यांनी लेखी आश्वासन दिलं नव्हतं. संजय सावंत, कोणत्या कोणत्या प्रकारच्या केसेस या मराठा मुलांवर पडल्यात? मराठा आरक्षणाच्या दरम्यान 18 जुलै ते 7 ऑगस्ट जे परळीचं ठिय्या आंदोलन चाललं, त्या आंदोलनामध्ये तरुणावर यामध्ये 353, 323, 307 अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे या विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यावर सुद्धा केलेले आहेत. त्याचबरोबर ज्या आंदोलनामध्ये मंडपमध्ये बसून ठिय्या आंदोलनाला जे कार्यकर्ते बसलेले होते त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल केलेले आहेत. पोलीस प्रशासनाला अशी वेळ आली की वाळूज या ठिकाणी जे आंदोलन झालं तर तिथल्या SPनी जाहीर केलं की ह्या आंदोलनाचा तोडफोडीचा जाळपोळीचा आणि मराठा आरक्षणाचा कसलाही संबंध नाही. म्हणजे नाहक ह्या महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र पोलिसावर दबाव टाकून फक्त मराठा समाजाच्या तरुणांना अटक करायची, ह्यांना छळ करायचा, त्यांच्या घरच्याला जाऊन त्या ठिकाणी छळायचं, त्यांच्या घरच्याला उचलून न्यायचं, अशा पद्धतीचं गंभीर अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आणि त्यांचा छळ चालू केला. पण महेशजी, तुम्ही म्हणताय की मराठा तरुणांचा छळ होत आहे, पण सरकारचं म्हणणं आहे की व्हिडिओ क्लिपिंग, CCTV इमेजेस बघितलेत आणि ते करून मुलांना त्यांनी केस केलेत, त्याच्यात किती तथ्य आहे? हे सगळं खोटं आहे. जे CCTV फुटेज किंवा कुठं नसणार त्यात मी एक आहे ना, माझ्या पण तसंच टाकलेलं आहे. दाखवा पुरावा, एक दाखवा पुरावा. एकही पुरावा नसणाऱ्या सुद्धा युवकांना जाणून बुजून समाजाच्या न्याय मागण्यासाठी जर हे रस्त्यावर स्वतःवर गुन्हा दाखल झाला, आंदोलन करत तुम्ही कुठे होतात आणि गुन्हा कुठे दाखल झाला? मी परळी येथे ठिय्या आंदोलनाला बसलो असता, एक दिवसासाठी माझ्या मी घराकडे चालत जात असता मला उस्मानाबाद जिल्ह्यात येडशी येथे अडवून मला कळंब पोलीस स्टेशनमध्ये मला गुन्हा दाखल केला. काय केला काय काहीच माहित नाही. ज्यावेळेस कोर्टात हजर केलं त्यावेळेसच कळलं की बाबा ह्यांनी 353 ST वर दगडफेक असं केलं म्हणून माझ्यावर. पण ST वर दगडफेक करण्याचे अनेक व्हिडिओ होते जे व्हायरल झाले होते आणि आम्ही चॅनल्सने दाखवले, ते व्हिडिओ बघूनच कारवाई केल्यात ना. तसं नाही ना, आमच्यावर अनेक युवकावर ते असं आहे की कुठल्याही ST वरती किंवा कुठेही नसताना त्यांनी जाणून बुजून नावं टाकून ह्यात अडकवली गेलेले आहेत आमची. संजय सावंत, पण हे जे अशा प्रकारच्या व्यथा जर आहेत दिसतंय तुम्हाला, तुमच्याकडे काही तुमच्या विरुद्ध पुरावा नाही, मग असं असतानाही या केसेस मागे का घेत नाहीत? सुद्धा 18 जुलै पासून ते 7 ऑगस्ट पर्यंत परळी या ठिकाणच्या तहसील समोर ठिय्या आंदोलनामध्ये उपस्थित होतो. त्या ठिकाणाहून एकही दिवस कुठेही हल्लो नाहीत.
तरी सुद्धा कळंबच्या पोलीस स्टेशनला माझ्यावर सुद्धा हा गुन्हा दाखल झालेला आहे. सध्या त्यांनी चार्जशीट दाखल करताना मी फरार आरोपी अशा पद्धतीचा उल्लेख करून आज कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केलेलं आहे. मी 18 जुलैपासून ते 7 ऑगस्टपर्यंत मी त्या ठिकाणून हल्लो नाही याचे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. पोलीस प्रशासनानं त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. हे असताना सुद्धा माझ्यावर बी गुन्हा दाखवला अशा कधी येतो. साधं उदाहरण, मी जर मंडपमध्ये त्या ठिकाणी बसलेलो आणि गुन्हा दाखल होतो, मग महाराष्ट्रामध्ये जे तरुण ह्या आंदोलनामध्ये नाहीत अशा तरुणांना किंवा जुन्या आंदोलनाच्या ज्यांच्यावर केसेस आहेत अशा तरुणांना सुद्धा उचलण्याचं काम पोलीस प्रशासनानं केलं. जुनं आंदोलन म्हणजे कोणतं? मराठा आरक्षणासाठी जवळपास 30 वर्षापासून आंदोलन केले जात आहेत. रस्ता रोको असतील, त्या ठिकाणी ठिया आंदोलन असल, मोर्चा असल, निदर्शने असतील, ह्या आंदोलनातील केसेस जुन्या काढून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि घरातली तरुण मुलं, घरात झोपलेले तरुण मुलं उचलून नेले आणि त्यांच्यावर खोटे केसेस दाखल केले. साधारणतः कोणत्या वयोगटातली मुलं आहेत ही सगळी? ही साधारणतः ह्याच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात जवळपास बालक सुद्धा उतरले होते, छोटे छोटे महिला उतरल्या होत्या. त्यानंतर तरुण मुलं आहेत, 18 ते 30 च्या 32 च्या वयोगटातील जास्तीत जास्त तरुण आहेत आणि या ठिकाणी महिलांवर सुद्धा केसेस दाखल केलेले आहेत. परळीच्या आंदोलनामध्ये फक्त रस्ता रोको. तुम्ही तुमचे आमदार आहेत, तुमचे खासदार आहेत, मुख्यमंत्र्यांकडे दाद मागू शकता का? नाही मागत संजय सावंत. आम्ही आमदार आणि खासदारांकडे जर दाद मागायची असती तर आम्ही 30 वर्षापासून त्यांच्यासोबत आम्ही दाद मागतोय, परंतु त्यांनी आमचे प्रश्न सोडवले नाही म्हणून आम्हाला हे आंदोलन करावी लागली. महेश डोंगरे, बघितलं आज तुम्ही एवढं आज इथे बैठक घेतली मुंबईमध्ये आणि बैठकीत काही दिशा ठरलेली आहे तुमची, काय ठरलं बैठकीत? आमची दिशा अशी ठरलेली आहे की आमचे 42 बांधव शहीद झाले, प्रत्येकी 10 लाख रुपये आणि शासकीय नोकरी गुन्हे माघारी घेतो म्हणले. आता जी मेगा भरती निघाली आहे त्याच्यामध्ये मराठ्यातला मराठ्यांना जाणून बुजून या सरकारने डावले, त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात मराठ्यांचं मतदानातून मराठ्यांचा ह्यांना आता आमचा हिसका दाखवण्याची वेळ आहे म्हणून आम्ही जाहीर ह्यांच्या विरोधात बहिष्कार टाकणार आहे. 5 कोटी पत्रक, 5 लाख बॅनर प्रत्येक गावात, मराठ्याच्या घरात आमचे पत्रक गल्लोगल्ली गावागावात शहरात आणि आमच्या ज्या ज्या मोठ्या मोठ्या शहरात असतील गावागावात असतील आम्ही तिथं देणार आणि का मतदान करायचं नाही ते सगळे मुद्देसूद आम्ही त्याच्यामध्ये देऊन ह्या सेना बीजेपीवर आम्ही बहिष्कार टाकलेला आहे. बरं, आपण ही बातमी ही आपण यापुढे आणखी माहिती घेणार आहोत, ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. एक छोटासा ब्रेक मला इथे घ्यायचा आहे, कुठे जाऊ नका. यापुढे आपण जाणून घेणार आहोत कशा प्रकारच्या केसेस पडल्यात, महाराष्ट्रामध्ये काय चित्र आहे, एका ब्रेक नंतर. जय महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात बातमी आणि बरच काळामध्ये तुम्ही पाहताय मराठ्यांच्या व्यथा आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आज जय महाराष्ट्राच्या सोबत आहेत महेश डोंगरे. मी तुमच्याकडे येतो, तुम्ही तुमची व्यथा सांगितलीत पण महाराष्ट्रातल्या तरुणांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्यथा असतात, आपण काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया ऐकल्या, पण एकूण ओव्हरऑल चित्र काय आहे, आजच्या बैठकीमध्ये तुमच्या समोर काय व्यथा आल्या? आजच्या बैठकीमध्ये जे 13,700 मुलांचे गुन्हे दाखल झालेले गंभीर स्वरूपाचे, 42 आमचे बांधव शहीद झालेले आहेत त्यांचे प्रामुख्याने, आणि आत्ता जे मराठ्याचं कंबरट मोडण्याचं या सरकारने जे कटुनीतीचा डाव केलेला आहे ते मेगा भरती. बर, आणि ज्या 30 वर्षापासून जी लढा होता आरक्षणाचा त्या संदर्भात आज हायकोर्टामध्ये सुद्धा शासनाने त्यांचं जे वकील दिलेलं होतं जी त्यांनी ते वकीलपत्र माघारी घेतले. म्हणजे काय हा प्रकार आहे, म्हणजे एकीकडे सांगायचं आम्ही समाजाला दिलं आणि एकीकडे ही कटुनीतीचा डाव खेळायचा, त्यामुळे सर्व समन्वयकांचा सर्व महाराष्ट्रातील जनतेचा एक खदखद होती की एक विचार होता की आता आपल्याला पर्याय नाही, सेना बीजेपीवरती मताचा बहिष्कार टाकायचा, हा आम्ही आजच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला. संजय सावंत तुमच्याकडे येतोय की तुम्ही म्हणताय की 2 दिवसामध्ये जर निर्णय नाही घेतला तर आम्ही हा बहिष्कार टाकू, मग 2 दिवसाची वाट तुम्ही का पाहताय? आम्ही तशी 30 वर्ष वाट पाहिलेली आहे. अधिवेशनाच्या काळात सुद्धा आमची आंदोलनं झाली, नागपूरला झाली, मुंबईला झाले, परंतु आता लोकसभेची आचारसंहिता आहे आणि ह्या अनुषंगाने 4 दिवसापासूनच महाराष्ट्र शासनाने पोलिसावर दबाव आणून आमच्या ज्या बांधवावर गुन्हे दाखल झालेत त्यांना उचलण्याचं काम चालू केलंय. म्हणजे अजूनही पोलीस अरेस्ट करतायत? पोलीसवाले
आता चार ते पाच दिवसापासून कार्यकर्त्यांना उचलण्याचं काम चालू करत, ज्या दिवशी त्यांचा जी आर निघाला की शासकीय नोकरीमध्ये कोर्टाचा निकाल लागेपर्यंत मराठा तरुणांना सामावून घेतलं जाणार नाही, त्या दिवशीच्या ज्या दिवशी निघाला त्या दिवशीपासून मराठा तरुणांना उचलण्याचं काम चालू केलंय. आजच्या मीटिंगमध्ये अनेक तरुण असे होते की ते घर सोडून या ठिकाणी मीटिंगला आले होते, कारण की त्यांच्या पाठीमागे पोलीस लागलेले आहेत आणि त्यांचा गुन्हा काय तर आंदोलनामध्ये रस्ता रोकोमध्ये उभा राहिले, ठिया आंदोलनामध्ये उभा राहिले. आज नांदेडची परिस्थिती इतकी बेकार आहे, त्यानंतर तुमच्या गंगाखेडची एवढी परिस्थिती बेकार आहे, आज पंढरपूरचे ते तुमच्या रामभाऊला 84 दिवस त्या ठिकाणी जेलमध्ये राहावं लागलं तरी पोलीस सध्या त्यांच्या पाठीमागे लागलेले आहेत. म्हणजे मराठा समाजाचं आंदोलन चिघळून टाकण्याचं काम, बिघडण्याचं काम, आणि यापुढे मराठा समाजाने कसलंच आंदोलन करू नये अशा पद्धतीची वागणूक मराठा समाजाला हे शासन देत आहे. पण कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये असे प्रकार सुरू होतात? नांदेडमध्ये आहे, परभणीत आहे, बीडला आहे, उस्मानाबाद, पंढरपूर, त्याच्यानंतर यवतमाळ, चाकणची काही विनाकारण तरुण अटक केली होती 4 दिवसापूर्वी, ती सोडण्यात आली, त्या ठिकाणची आहे, कळंबुली आहे, ठाणे आहे, मुंबईतला काही भाग जो आहे ज्या ठिकाणी की दगडफेक नवी मुंबई आहे, कळंबुलीचा भाग, या ठिकाणच्या तरुणांच्या घरी रात्री 4 वाजलेले असो, 2 वाजले असो, 5 वाजले असले तरुणाचे त्या तरुणांची दारं वाजवले जातात आणि तो जर सापडले तर उचलून घेतात. म्हणून काही काही तरुण जवळपास 3-3, 4-4 महिन्यापासून आपल्या घरी आलेले नाहीत, काही काहींनी तर कामधंद्यासाठी आपलं गाव बदललेलं आहे. म्हणजे मराठा समाजाची इतकी बेकार दयनीय अवस्था केली, जसं की आतंकवादी आहेत हे, कुठंतरी मोठी काहीतरी घटना घडवणार आहेत अशा पद्धतीची वागणूक ह्या तरुणांना दिली जाते. म्हण महेश डोंगरे, तुम्ही आज जे व्यासपीठ आज हे प्रश्न मांडले, या आधी तुम्ही हे प्रश्न या कालावधीत कोणासमोर मांडलेत का? कुठल्या मंत्र्यांना भेटलात का? आम्ही आझाद मैदानावर उपोषणाला बसलो असता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे ही व्यथा मांडली होती. त्यांनी आम्हाला विनंती केली की आपण उपोषण सोडा, सरकारने आरक्षण दिलेलं आहे, तुमचे गुन्हे माघारी घेतो, तुमच्या शासकीय नोकरीमध्ये घेतो. त्यांच्यापाशी आम्ही व्यथा मांडली होती आणि त्यांनी जबाबदारी घेतली होती की आम्ही युतीमध्ये आहे आणि मी स्वतः मुख्यमंत्र्याकडे जाऊन गुन्हे माघारी घेतो. वेळ पडली तर आम्ही शिवसेना रस्त्यावर उतरू आणि मराठ्यांचे गुन्हे माघारी घेऊ. ते उद्धव ठाकरे साहेबांनी आश्वासन पाळलं नाही. पण याची आठवण त्यांना आहे का? ते विसरले. त्यांना आठवण आहे का नाही ते तुम्हीच विचारा. निश्चितच जय महाराष्ट्राच्या माध्यमातून हा प्रश्न आपण जनतेसमोर विचारतोय की ज्या शिवसेनेने तुम्हाला आश्वासन दिलं होतं, तुम्हाला आंदोलन मागे घेण्यासाठी सांगितलं होतं, ते आश्वासन विसरले का? राज्य सरकार विसरलं का? मुख्यमंत्री विसरले का? संजय सावंत, मी तुमच्याकडे येतोय. आता या पुढच्या कालावधीमध्ये तुम्ही मूकमोर्चा करणार की वेगळ्या मार्गाने करणार? आता मुकमोर्चा असो, ठोकमोर्चा असो, यांनी सर्वांनी औरंगाबादला बैठक झाली, पंढरपूरला बैठक झाली, आज मुंबईत बैठक झाली. ह्या सर्वांमध्ये असं ठरवलं की रस्त्यावरून येऊन आंदोलन करून आपल्या तरुणांचं नुकसान करण्यापेक्षा किंवा त्रास देण्यापेक्षा आपण ह्यांना मताच्या माध्यमातून धडा शिकवायचा. जोपर्यंत आपल्या विचाराची माणसं तिथं जात नाहीत किंवा हे सरकार जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत हे आपल्या कसल्याही पद्धतीच्या मागण्या मान्य करणार नाहीत. उद्धव, तुम्ही विचारलं की उद्धव ठाकरे साहेबांकडे आम्ही आमचं उपोषण सोडलं, त्यांनी त्याच्यानंतर आम्ही त्यांना भेटलो सुद्धा. आता आम्ही 28 तारखेला गेलो होतो की साहेब आपण आम्हाला आश्वासन दिलं होतं, आपण मुख्यमंत्र्यांशी बोलणार होतात, परंतु मराठा समाजाच्या आरक्षणाच्या सध्या त्यांनी रिजेक्ट केलेला आहे. त्याचबरोबर कसलेही गुन्हे त्या ठिकाणी मागं घेतलेले नाहीत. आंदोलनादरम्यान ज्या बांधवांच्या ज्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या घरच्यांना 10-10 लाख रुपये मदत भी मिळाली नाही, नोकरी नाही, साहेब एकही पैशाची मदत मिळालेली नाही. अहो 4 कोटी 20 लाख रुपये 10-10 लाख रुपये काकासाहेब शिंदेच्या ह्याला 25 लाख रुपये जाहीर केले, 10 लाख रुपये दिले, त्याच्या भावाला शासकीय नोकरीत 2000 रुपये वेतनावर 3 वर्षासाठी लावलंय. एकच आमच्या मराठा समाजाचा एक बांधव पुढे आला तानाजीराव सावंत साहेब म्हणून, त्यांनी प्रत्येकी 1-1 लाख रुपयाची मदत केली आणि 1 रुपया या सरकारने मराठ्यांनी या सरकारसाठी काय नाही केलं, आमच्या जमिनी गेल्या, आमचे घरदारे यांच्यासाठी शाळा बांधायची असेल तर मराठ्याची जागा, रस्ता करायचा असेल तर मराठ्याची जमीन, धरण बांधायचं असेल तर मराठ्याची जमीन, या मराठ्यांनी उदार अंतकरणाने दिल्या असताना आम्हाला देण्यासाठी ह्या सरकारने आम्हाला पूर्णपणे असं पिळून टाकलेलं आहे आणि कंबरट मोडण्याचं काम ह्या सरकारने कटुनीतीने करत आहे. महेश डोंगरे, संजय सावंत, तुम्हा दोघांनाही आश्वासन आहे, जय महाराष्ट्राने तुमचा आवाज उचललेला आहे,
मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांचा आवाज आज संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचला आहे. निश्चित याच्यावर कारवाई होईलच. मुख्यमंत्री पाहतायत, उद्धव ठाकरे पाहतायत, आमचाही याच्यासाठी पाठपुरावा सुरू राहील. तुम्ही दोघे आज इथे आलात आणि तुमचे विचार मांडलेत, धन्यवाद. बातमी आणि बरस काय मध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र. We'll be right back.